अण्णा तू हलू नकोस नीट उभा रहा नाही तर खाली बस बैस खाली हलतोय ना अण्णा ही घ्या रजा हवी आहे मिळणार नाही अण्णा आधी उघडा बघा मग बोला कसलं पाकिट आहे अहो असं काय करता काल मी नव्हतो का गेलो बोरिवलीला कशाला अहो त्या जस्टिस वसुंधरा कारखान्याचं व्याख्यान ऐकायला तेच कव्हर केलंय मी त्याचे फोटोग्राफ्स आहेत काय सांगतोस मग बघूया अर्थात व्याख्यान कसं झालं हे तुला विचारण्यात काय फायदाच नाही म्हणा कारण तू बसला असशील कॅमेराशी खेळत आजच्या अँगल आणि टच्च्या अँगल अण्णा सगळं व्याख्यान ऐकलंय बरं का मी काय बोलते ही बाई हा हा अरे ह्या बाई तरी म्हणावं रे ही बाई काय हा तेच ते मग अण्णा तसे फोटोग्राफ्स मी जास्ती काढले नाहीयेत सारखं त्यांचं व्याख्यानच ऐकावं असं वाटत होतो हो ना अरे बाबा वकील असताना कायम न्यायाची बाजू घेऊन लढल्या त्या व्यावसायिकतेच्या नावाखाली असत्याची तळी कधी उचलून नाही धरली त्यांनी आणि न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाल्यानंतर सुद्धा तोच करारीपणा रमा लकी आहे ना तिची केस वसुंधराबाईंच्या कोर्टात उभी राहते मी तर म्हणतो उलट तिथेच तिची खरी कसोटी लागणार आहे पण अण्णा अहो एक स्त्री न्यायाधीश म्हणून फायदा होईल ना रमाला त्याचा म्हणजे बाई म्हटल्यावर ती सॉफ्ट कॉर्नर असतो ना तसा मला नाही वाटत असं काय होईल म्हणून ज्यांना वसुंधराबाईंचं कर्तृत्व ठाऊक आहे ना त्यांना तुझं म्हणणं अजिबात मान्य होणार नाही अरे उलट माझं तर असं म्हणणं आहे की रमानी संभ्रमात राहू नये या बाबतीत संदेश म्हणतोय त्यात थोडंफार तथ्य आहे अण्णा का नाही त्यांनी बसवला एखादा पुरुष न्यायाधीश अरे निखिल माझं म्हणणं असं आहे की बलात्काराची प्रकरणं हाताळण्यासाठी वेगळा विभाग स्थापन करायला हवा आणि त्या स्त्रियांचा भरणा अधिक हवा आपल्याकडे या प्रकरणांची चौकशी ज्या पद्धतीने केली जाते ना ती हो पण एसीपी समर अजिंक्यनं नीताची केस खूप सेन्सिबली हँडल केली अरे पण तेच तर खरं दुःख आहे ना श्री समर अजिंक्य जस्टिस वसुंधरा कारखानीस ही माणसं संख्येने फार कमी आहेत बाकी सगळे खंडागळे वा अण्णा मला एक भन्नाट कल्पना सुचली कुठली आपण त्या खंडागळ्याला सोडायचंच नाही नाहीतरी परवा कोर्टात केस उभी राहते ना आपण एक काम करूया आपण एक मस्त फीचर सुरू करूया सणसणीत नाव देऊया काय खंडागळीसाठी खंडला खड्डा मी मस्त फोटो काढतो अहो कोठारे तुम्ही जरा खाली जाऊन गरमागरम चहा प्या म्हणजे तुमचं डोकं ताळ्यावर येईल खंडागळीसाठी खंडला खड्डा